आपण इथे आपण जमलो की विधानसभा निवडणूक आहे. या विधानसभा निवडणुकीत आपण कुणाला मतदान करायचं त्यासाठी आपल्याला आता ठरवायचं. प्रत्येक गावागावात जाऊनच सांगायचं तुमची काय मत आहे ती मला माहित नाही, पण माझी भावना तुम्हाला मी सांगतो. आता इथे आदिवासी किती एकूण सर्व सागर सोडला तर आपण सगळे आदिवासी आदिवासी बरोबर. मी कधी जातीयवाद केलाय का बाबा मी आदिवासी तुम्ही आहेत मी कुणबी आहे असं मला कधी वाटलंय? मी गेली 35 वर्ष पत्रकारिता फक्त ही आदिवासी समाजासाठीच करतोय. अनेक प्रकरण बाहेर काढली, आदिवासींच्या लढ्यांना प्रत्येक वेळेस होतो प्रत्येकाच्या बरोबर. त्या तुम्हाला असं कधी वाटलंय का मी बाबा इथे आदिवासी लोक म्हणजे तिरस्कार करतोय किंवा आदिवासी मी जातीवाद करतोय? हे माझ्याकडे सुशवी आहे त्याला मॅनेजर आदिवासी आहे म्हणून वळवी. आमच्याकडे मशालचा मॅनेजर जो आहे धर्मेश धूम हा आदिवासी. आता बाहेर बघितलं तर बाहेर मुलगी जी काम करते ही आदिवासी. म्हणजे माझ्याकडे 90% स्टाफ हा आदिवासी. हा जो आमदार आहे दौलत दरोडा माझा राग का त्यांनी माझ्यावर हक्कभंग आणला होता. ते आतापर्यंत महाराष्ट्रात 1-2 पत्रकारांवर हक्कभंग आला आहे त्याच्यातला माझ्यावर एक हक्कभंग म्हणजे पत्र आहे माझ्याकडे विधिमंडळात. त्या विधिमंडळात मला शोकॉज नोटीस आली त्या दौलत दरोडानी पत्र दिलं. मी आतापर्यंत शांत होतो. मी सत्ता दिलं मला इलेक्शन येऊ दे मग मी सांगतो काय ते. याच्यामध्ये सगळ्यात त्यांनी जे माझ्यावर आरोप केले ते मी सगळ्यात खटकणारा आरोप काय म्हणजे प्रकाश हे वाच काय काय लिहिले होते. सदर पत्रकार हे नेहमी मी आदिवासी समाजाचा लोकप्रतिनिधी असल्याने हे पुरुष माझी अवहेलना करीत असताना मला लोकांनी लोकशाही त्याचं म्हणणं आहे की मी आदिवासी आहे म्हणून मला हा पत्रकार त्रास देतो. म्हणजे कोण पटेल का मी तो आदिवासी आहे म्हणून? आपल्याकडे सरपंचापासून खासदारापर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये सगळेच आदिवासी आहेत. पण कुठलाच लोकप्रतिनिधी मी आदिवासी आहे म्हणून त्रास द्यायला सांगत नाही. विषय काय होतो मला मी समजून सांगतो. ते आणि आम्हाला टार्गेट का केलं कुणबी समाजाला की मी कुणबी समाजाचा आहे म्हणून त्यांनी जातीवाद का केला? दौलत दरोडा 1995 जेव्हा ते उभे राहिले तेव्हा दिगे साहेबांनी मला बोलायचं फोटो माझ्याकडे आहेत त्यांचे दौलत दरोडे माझेही फोटो आहे. त्यावेळी सांगितलं साहेबांनी की ज्याला आपल्याला निवडून आहे त्याच्यावर राईट्स आहेत. मला पूर्ण मशाल पेपर त्याच्याबरोबर होतो दौलत दरोडेबरोबर. इथून तर आत्तापर्यंत म्हणजे 4 निवडणूक आल्या चारही वेळेस आपण दौलत दरोडांच्या बरोबर होतो अगदी बरोबर ना. एकही वर्ष असं नाही की दौलत दरोडा आणि एवढ्या वर्षामध्ये कधीही त्याला जातीवाद आठवला नाही की मी आदिवासीला ते कुणबीजांना आठवलं नाही. पण ज्या वेळेस भ्रष्टाचार काढला आपल्या भागातला गारगाव भागातला अनेक रस्ते तुझ्या गावातला रस्ता आपण नाही केला सगळे ज्या पेयने खाल्ले होते रस्ते हे रस्ते जेव्हा बाहेर निघाले भ्रष्टाचार बाहेर निघाला तेव्हा मला बदनाम केलं जातंय का तुम्ही आदिवासी आहे म्हणून त्याला जात आठवली. आपल्या शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये कुठलाही माणूस हा जातीवाद नाही करणार. तो आदिवासी आहे चल तू येऊ नको तू आदिवासी म्हणजे बरोबर नाही तू मी श्रेष्ठ आहे असं आपण कधी दिसलंय आपल्याला कधी काय नाही एका ताटात खाणार एवढे आपले लोक आहोत आपण. म्हणजे मला तिथे कुंभस्थ वगैरे आहेत अरे किती वर्षापासून आपलं ते संबंध आहेत नाते आहेत 35 झाले आपल्याला म्हणजे आम्ही त्यांच्यातच पडलेलं असतं कुंभस्थवाल्यांच्या मध्ये आमचा अख्खा वर्ग आयुष्य गेला. हा आमदार काय सांगतो की तू कुणबी आहे आणि कुणबी आहे म्हणून मला त्रास देतो कारण मी आदिवासी आणि त्यांनी ते तसं लेखी दिलंय सगळ्यात वाईट गोष्ट. हा एवढा जातीयवाद आहे सागर कुणबी समाजाच्या बाबतीमध्ये तू काय बोलतोय तू एवढं घाणेरडं बोलतोय ते सगळे ऐकतात म्हणजे त्याच्यावर असणारे लोक सगळे ऐकतात ते सहनही करतात का सहन करतो काही कळत नाही. पण आत्ताही वेळ आहे की म्हणजे हा जातीयवादी माणूस हा पुन्हा निवडून आला नाही पाहिजे. कोणाला कितीही आता दबाव आला कोणी काही सांगितलं तरी आपण आपल्या प्रयत्नाने प्रयत्न करायचा आहे की हा जातीयवाद करतो. वेळ आली की काय सांगतो मी आदिवासी आता निवडून आणणार तर सगळे समाज आहेत ना प्रकाश म्हणजे त्याला निवडून द्यायला 4 जेव्हा निवडून दिलंय तर 4 सगळ्या समाजाने निवडून दिलं फक्त आदिवासी समाजाने निवडून दिलं नाही. पण जेव्हा वेळ येते ना तेव्हा प्रत्येक वेळेस जातीयवाद करतो
प्रत्येक वेळेस सांगतो मी आदिवासी असल्यामुळं मला हे लोक त्रास देतात. आता मी काय त्रास दिला होता त्यांनी पदार्थ दिले की त्यांनी भ्रष्टाचार बाहेर काढले. आता भ्रष्टाचार बाहेर नाही काढला नुसता आरोप नाही केले तर भ्रष्टाचार हा सिद्ध केलाय. पीएन रस्ते करायला लागेल ना रात्री रात्री बेरात्री येऊन पीएन रस्ते केलेस ना. 54 कोटी रुपये खाल्ले होते त्याने. त्याचा आरोप केल्यानंतर तो माझ्यावर हक्कभंग टाकतो. म्हणजे जे सगळे पेपर्स आहेत माझ्याकडे हे सगळे पेपर्स मी प्रत्येकाकडे व्हायरल करणार आहे आणि आमच्या कुणबी समाजामध्ये पण व्हायरल करणार आहे की हा माणूस किती घाणेरड्या पद्धतीने जातीवाद करतो. म्हणजे तो त्याच्याकडे काही कुणबी लोक हे सगळे दलाल आहेत त्याच्याकडे. त्याला तो घाणेरड्या पद्धतीने बोलतो त्याचे सहन करतात का त्याला ठेके मिळतात बोगस बिले मिळतात कामं मिळतात त्यामुळे ते लाचार आहेत त्यांना सगळं पुरवतात. तो त्यांच्याकडे येऊन वस्तीला राहतो काय काय करतो ते सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे ती घाणेरडी प्रवृत्ती आहे त्यांना सहन होते. पण तो ज्या वेळेस पूर्ण समाजावर येतो त्यावेळेस जे कुणबी समाज असेल तर कुठलाही समाज असेल तो कसं काय सहन करेल. म्हणजे मी माझं कारण सांगितलं की मी विरोधात का 20 वर्ष मी दौलत रोडच्या बरोबर होतो. तुमचे वाईटही सांगतो पत्रकार आहे बहुतांशी पत्रकार हे निवडणुकीमध्ये पैसे घेतात. पत्रकारांना पैसे दिले जातात का बातम्या छापून आणा म्हणून. पत्रकार पैसे असल्या पाकिटात लिहितात जेवणावळी दिली जातात पार्ट्या दिल्या जातात. 30 वर्ष मी 6 वेळा दौलत रोडा लढलाय. आता ही 7 वेळा 6 वेळा 6 वेळा त्याच्या प्रचाराचं काम मी केलंय प्रसिद्धीचं काम मी केलंय. चहा नाही पिला जे आपण आता तुम्ही माझ्याकडे समजा आलेत तुम्ही चहा मावला तुम्ही पिला तर तुम्ही सांगू शकत नाही मी शरपडी चहा नाही पिलो. पण मी सांगू शकतो की दौलत दरोडाकडे गेल्यानंतर मी पाणी आणि चहा पण नाही पिला 30 वर्षात. त्यांनी सांगायचं की शरपडी चहा पिला पैसे मागितले नाही त्यांनी कधी दिले नाही. त्यांनी जर सांगितलं की या तारखेला की या निवडणुकीला शरद पाटीलला हे मी पाकिट दिले ते शरद पाटीलला पैसे दिले तसं मी पत्रकार सोडून देईन. दौलत दरोडा सांगू शकत नाही तर मी पैसे शरद पाटीलला दिले इलेक्शनला. कधी 30 वर्षाच्या त्याच्या राजकीय प्रवासामध्ये कधीही एकही रुपया त्याच्याकडून मागितला नाही घेतला नाही दिला नाही. कारण त्यावेळेस दिघे साहेबांनी दिलेलं तो उमेदवार आणि दिघे साहेबांनी सांगितलं होतं की हा उमेदवार नाही तुम्ही उमेदवार आहात जरूर लढा तर आम्ही उमेदवार आहोत. तर त्याच्याकडनं कोणती अपेक्षा करणं हा विषयच नव्हता. आपण विकासाची अपेक्षा केली त्यांनी पत्र दिली आपल्या लोकांना आणि त्याच्यानंतर त्या पत्रांचं काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे. कोणालाही ती पत्र मिळाली नाही म्हणजे कामं कोणालाही मिळाली नाही. दौलत दरोडांना त्यावेळी 10 वेळा सांगितलं तुमचा पीए परस्पर पत्र घेतोय आणि ती विकतोय पैसे घेतोय. त्यांनी जेव्हा आमच्याकडनं अपेक्षा केली की या पत्राला 5-60% लागतील त्यावेळी पत्र तुम्ही घेऊन जा आम्हाला पत्र नको ती कारण कामंही त्याच्याकडनं घेतलेली नाही ती त्यांनी द्यायला पाहिजे होती आपल्या कार्यकर्त्यांना. त्यांनी दिली का कामं नाही दिली. तो काय आरोप करतोय हे मला सगळ्यात जास्त खटकलं. हक्कभंग टाकणं एखाद्या पत्रकारावर आणि हक्कभंग का भ्रष्टाचार काढला म्हणतो तो लिहितोय स्वतः की मी आदिवासी समाजात असल्यामुळं मला भ्रष्टाचार काढलाय. तो तर मी कुणबी असतो तर मला भ्रष्टाचार काढला नसता. अरे जो माणूस 20 वर्ष आमदार आहे 20 वर्षात एकाही गावाचा भ्रष्टाचार करता आला नाही. उलट मंजूर झालेले रस्ते त्या रस्त्यांची विल्हेवाट लावली त्याची बोगस बिल काढली. आपण सगळ्यांनी आंदोलन उपोषणाला बसले होते ना 5 लोक आपली उपोषणाला बसली. उपोषणाला बसल्यानंतर त्यांना रस्ते करायला लागले त्याच्यानंतर यांनी हक्कभंग टाकला. ही माझी झाली भूमिका की माझा राग काय हे बाकी ठीक आहे. राजकारणामध्ये आरोप होतात प्रत्यारोप होतात आपण पत्रकार आहोत आपल्याला चांगलं कोण बोलत नाही हे सगळं मान्य. पण त्यांनी जो आरोप केला तो जातीयवादाचा केला की मी आदिवासी आहे म्हणून शरद पाटीलला त्रास देतो. तिथे त्यांनी शरद पाटीला कुणबी आहे त्यांनी त्या झिरवळ सारखे होते पटवून सांगितलं होतं हे कुणबी समाजाचे आहेत हे जातीयवाद करतात म्हणजे खूप खूप सांगितलं आहे. त्या झिरवळ साहेबांना मी जाऊन भेटून सांगितलं पाठवण बरोबर माझ्याबरोबर होते त्या सांगितलं की त्या भागामध्ये मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये सगळे आदिवासीच आहे तिथे जातीयवाद करणं हा शक्यच नाही ना विषय. म्हणजे आमची शिवक्रांती संघटना त्याच्यामध्ये 99% कार्यकर्ते सगळे आदिवासीच आहेत कारण त्याच्याशिवाय दुसरं जमणारच नाही. मग आम्ही जातीयवाद कुठे केला आणि त्या जातीयवादाच्या विरोधात
त्याला कुणबी समाजाला त्याचा प्रचंड विरोध त्याचा आहे. आणि म्हणून मी निवडणुकीमध्ये 6 वेळा मदत केली, यावेळेस त्याला मदत करणं अशक्य करणार नाही. तुमचं काय मत आहे ना, प्रत्येकाने जर सांगितलं तर आपल्याला त्या मदतीने निर्णय घेता येईल. ओके.